आणि ती त्या चिमणीची तुलना माणसाच्या एकंदरीत वर्तनामध्ये या गीतामध्ये करताना दिसते. ती म्हणते की तिची इलुसीचं चोच तेच दात तेच ओठ आणि तुला दिले रे देवानं दोन हात दहा बोट. ती एका चोंचीनं इतका सुंदर खोपा विणत असते आणि तुम्ही या दोन हातांनी जे सत्कर्म करायला पाहिजे, चांगले काम करायला पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह काम करायला पाहिजे, समाजाची जी बांधणी करायला पाहिजे, या संस्कृतीची जी जोपासना करायला पाहिजे, तू आपण करतो का? कारण तुम्हाला तर ईश्वरानं दोन हात आणि दहा बोट दिलेले आहेत, याचा उपयोग तुम्ही कशासाठी करता आहात? का समाजामध्ये आतंकवाद फैलवण्यासाठी, माणसातून माणूस दुरावण्यासाठी आपण या एकंदरीत घटनांचा उपयोग तर करत नाही ना? म्हणून अतिशय सुंदर असं दृष्टांत देणारं हे गीत गात आहे जोंधळे सरांची लाडाची चिमणी, ज्यांच्यासाठी त्यांनी नेमकाच खोपाई बांधून दिलेला आहे. अशी एक या संगीतरजनीतला ठेवणीतला आवाज असलेली सौभाग्यवती अनुजा जोंधळे भालेराव.
धन्यवाद। यानंतरचं असंच एक गीत, कृषी संवेदनांचं एकंदरीत कथन करणारं हे गीत खऱ्या अर्थानं अक्षरशः मन लावून ऐकावं आणि याच्यावर यानंतरचे गीत आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत की माणसाचा एकंदरीत जो स्वभाव आहे तो कसा आहे, माणूस कशा पद्धतीनं जगतो आहे, माणूस समाजामध्ये व्यवहार करत असताना किती खोटं वागतो किती खरं वागतो याचा विचार करायला लावणारं हे गीत आहे। माणसं मतलबी असतात नाही असं नाही, पण मतलब कुठपर्यंत करावा। बहिणाई म्हणते या गीतामध्ये की एखाद्या वेळेस ठीक आहे क्षम्य आहे, पण नेहमीच जर तुम्ही मतलब करू लागलात तर हे काही मानवी संस्कृतीला शोभणारं नाही। म्हणून ती म्हणते की तुम्ही पहा की शेतातलं जे पीक असतं ते सुद्धा तरसत असतं भुकेल्या पोटामध्ये जाण्यासाठी, आणि माणसाचे एकंदरीत एवढं असूनही जे खोटे नाटे व्यवहार पाहून बहिणाई म्हणते की अशी माणसं खोटी वागतात की निसर्गसुद्धा कंटाळलेला आहे। बहिणाई सहज लिहून जाते की पाहिनसिनी रे लोकांचे येवहार खोटे नाटे, माणसं एवढे खोटे वागायला लागलेले आहेत की हा निसर्ग त्याला साक्षीदार आहे, आणि निसर्ग साक्षीदार असताना नुसता तो उभा राहिला ना, तो एवढा संवेदनशील आहे की ती म्हणते की पाहिनसिनी रे लोकांचे येवहार खोटे नाटे, तव्हा बोरी बाबईच्या आले अंगावर काटे। कारण आधी या बोरी बाबईच्या अंगावर काटा नव्हता, माणसाचा खोटा व्यवहार पाहून बोरी बाबळींच्या अंगावरही काटा आलेला आहे, आणि तो असा आलेला आहे की तो अजूनसुद्धा गेलेला नाही, एवढा भीषण हा काटा त्या झाडांच्या अंगावर आलेला आहे असं बहिणाईनं लिहिलेलं आहे। आणि म्हणून ती म्हणते की आता माणसं तर काही व्यवहार बदलत नाहीत, एकंदरीत ती म्हणते की राखोटीच्या साठी झाल्या शेताले कुपाटी, आणि म्हणून त्या कुपाटीसारखं त्या संवेदनशील माणसानं ही एकंदरीत संस्कृती आणि हा समाज जोपासण्यासाठी जगलं पाहिजे आणि तशी राखण केली पाहिजे। अतिशय सुंदर असं गीत गात आहेत या रजनीचा एक ठेवणीत लावात डॉक्टर अजय झोंधळे।
पाहिंसनी रे लोकाचे व्यवहार कोटे नाटे पाहिंसनी रे लोकाचे व्यवहार कोटे नाटे तवा बोरी बाभईचा हले अंगा भर काटे तवा बोरी बाभईचा हले अंगा भर काटे राखोईचा साठी झाल्या राखोईचा साठी झाल्या शेताले कुपाटी नको लागू जीवा सदा गीत मी आधी घेणार होतो या गीताच्या आधी त्या गीताच्या संदर्भात मी बोलत असताना मी तुम्हाला सांगत होतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि इथल्या शेतकऱ्यांना आपण बळी राजा असं म्हणतो आणि आधी आपण असं म्हणत होतो की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं होतं. आता लोक म्हणतात की उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं का झालं असावं. कारण परवाच्या दिवशीची अक्षरशः सत्य गोष्ट तुम्हाला सांगतो की परवाच्या दिवशी दूरदर्शनवर मी एक एपिसोड पाहत होतो आणि त्याच्यामध्ये साताऱ्यामध्ये एकाने हळद पिकवली आणि 2.5 एकरमध्ये त्यांनी हळदीचं 17 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे 2.5 एकरमध्ये. आणि मॅक्झिमम तुम्हाला माहीत आहे प्राध्यापक लोक प्राध्यापक करत असताना शेतीकडे खूप लक्ष देतात आणि मी म्हटलं वा शेतीत 2.5 एकरामध्ये 17 लाखाचं उत्पन्न 11,000 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आणि त्यांनी स्टीमवरती शिजवली वगैरे वगैरे. मग मी आमच्या राऊत सरांना म्हणालो सर तुमच्याकडे शेती आहे तुम्ही हळद वगैरे का नाही घेत. सर म्हणले ते बोलायच्या गोष्टी वेगळ्या असतात हो तुम्हाला काय सांगतो. तुम्ही काय म्हणले 17 लाखाचं पीक घेतलं का तुम्हाला मी असं टेपनं मोजून 2 एकर शेत देतो आणि नंबर 1ची शेती देतो आणि त्या शेतीमध्ये काय करा तुम्ही हळद लावा आणि हळदीचं पीक झाल्यानंतर मला तुम्ही 2 लाख रुपये द्या आणि बाकीचं उत्पन्न तुम्हालाच राहू द्या. मी म्हटलं असं का बोलताय ते प्राध्यापक माणूस. एकंदरीत ही वस्तुस्थिती काय आहे याचं काही कोडं नेमकं उलगडत नाही. आणि पण बहिणाईबाई म्हणते की तुम्ही निष्ठेनं शेती केली पाहिजे आणि तोच भाव या गीतामध्ये आहे. ती म्हणते की सगळ्या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि त्या शेतीवर हा देह आपण पोसत असतो. म्हणून बहिणाई सहज लिहून जाते की काळ्या काळ्या शेतामध्ये घाम जिरव जिरव काया मधून उगल पीक
हिरव हिरव गात आहेत सौभाग्यवती अनुजा जोंधळे, अनुजा भालेराव आणि सौभाग्यवती आशा जोंधळे मायलेकी गात आहेत काळ्या काळ्या शेत आहे. आणि हे लक्षात ठेवा आणि शेतकऱ्यांमध्ये ते पोचवा की निष्ठेनं शेती कर बाबा.
यानंतरचं एक गीत एकंदरीतच माणसाच्या प्रवृत्तीचा वेध घेणारं गीत आहे. सुंदर असं गीत. खरं तर माणसाचं वर्तन कसं बदलत चाललेलं आहे, माणसं कसे वेगळ्या वेगळे असे मुखवटे धारून जगत आहेत, की माणसाचा खरा चेहरा कोणता हे ओळखणं आता अशक्य झालेलं आहे, असं माणसाचं एकंदरीत वर्तन बहिणाबाईला दिसलेलं आहे. आणि बहुधा त्याही काळात माणसं तशीच जगली असतील आणि माणसं आजही अशीच जगत आहेत. म्हणून ते एकंदरीत हे चित्र आज जास्त खरं आहे का पूर्वी जास्त खरं आहे होतं हे कळत नाही, आणि हे कधी बदलणार आहे की नाही आणि ते बदलायचं आहे की नाही, मनाभावातून हे सगळं स्वीकारायचं नाही, हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. कारण माणसं खोटे नाटे व्यवहार मतलबाचे व्यवहार नेहमीच करत आहेत. म्हणून बहिणाई म्हणते की हे कुत्रे तरी मालकाशी इमान ठेवतात आणि इमानासाठी शेपूट हलवतात, पण माणूस हा मतलबासाठी माणसाच्या अवतीभोवती पिंगा घालतो आहे. म्हणून अतिशय सुंदर माणसाच्या एकंदरीत वृत्तीवर हे एकंदरीत प्रश्नचिन्ह उमटवणारं असं गीत आहे. माणूस माणूस मतलबी रे माणसा. गात आहेत सौभाग्यवती आशा जोंदळे आणि डॉक्टर अशोक जोंदळे.
मतलबासाठी मान माणूस डोलय, मतलबासाठी मान माणूस डोलय, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालय, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालय, मानसा मानसा कधी भशी न माणूस, मानसा मानसा कधी भशी न माणूस, लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस, माणूस माणूस मतलबी रे मानसा, माणूस मतलबी रे मानसा, तुले फार हावो तुले फार हावो, तुझी हाका केला आशा, माणूस माणूस मतलबी रे मानसा, माणूस माणूस मतलबी रे मानसा, मतलबी रे मानसा, मतलबी रे मानसा। धन्यवाद। यानंतरचं असंच एक गीत की ज्या पद्धतीनं एकंदरीत पेरणीचं चित्र बहिणाईनं पेरणी पेरणी या गीतामध्ये मांडलेलं आहे, तसंच पेरणीनंतरचा शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा आणि आनंदाचा आणि उत्सवाचा क्षण असतो तो म्हणजे खळ करण्याचा, कापणीचा, पीक कापायला आल्यावर ते हातात येणार असतं। पण जेव्हा आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे दुष्काळ पडतात, खूप पाऊस होतो आणि या पावसाच्या नंतर त्या पिकावर त्याचा परिणाम होतो, किंवा कधी पाऊसच पडत नाही त्याचाही पिकावर परिणाम होतो, त्यावेळेला जेव्हा शेतकरी त्या पिकाची कापणी करतात, काढणी करतात, त्यावेळेला त्या शेतकऱ्याचं मन धडधडत असतं आणि त्याला वाटतं की किती पीक हातात लागेल, ती कापणीचा तो उत्साह आहे,